भाजपा राज्य में माहौल खराब करने का काम करी है। जरांगी पाटिल भूख हड़ताल पर थे। राज्य के गृह मंत्री ने लाठीचार्ज का आदेश दिया था, यह बात उन्होंने स्वयं कही थी। साथ ही पुलिस अधिकारियों पर जबरन कार्रवाई की गई। प्रदेश के मंत्री इस तरह की बात कर रहे हैं, वे सरकार के दिग्गज हैं। सरकार अब यह दिखाने के लिए निर्देश लोगों पर कार्रवाई करी है कि हम इसमें शामिल नहीं थे। सत्ता में रहते हुए राज्य शांत क्यों नहीं होता, ऐसा सवाल कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने पत्रकारों से संवाद साधते हुए उपस्थित किया है। मी तुम्हाला वारंवार सांगतो की राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं कामच हे भाजप करते आहे। या सगळ्या याच्यामध्ये जी प्रक्रिया आपण पाहिली सुरुवातीपासून, तर जरांगे पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं त्यांच्या गावामध्ये, त्या ठिकाणी जो सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले तसं ते त्यांनी स्वतः मान्य केलं। आता काही रिपोर्ट वगैरे चुकीचं देतात आहे तो भाग वेगळा आहे, पण त्यांनी त्यावेळेस मान्य केलं। आणि लाठीचार्ज कशासाठी केला गेला होता हाही उत्तर नाही, पण तिथं जबरदस्ती त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली, त्याच्यानंतर हा वाद पेटला। मी कालही सांगितले की राज्याचे मंत्री समजा एका समूहाला आणि त्या पद्धतीचं भांडण निर्माण होत असेल तर हे सरकार प्रणीत आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये मराठा आंदोलनामध्येही काही मराठा मुलांनी आत्महत्या केली, जीव गेलेत त्याच्यामध्ये, वर्सेस ओबीसी, ओबीसीमध्येही तीच परिस्थिती झाली। आणि राज्यातलं वातावरण दूषित करण्याचं कामच सरकार प्रणीत होतं, भाजप प्रणीत होतं। त्याच्यामुळे आता आम्ही यांच्याबरोबर नव्हतो हे दाखवण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न हे सरकार करेल। त्यामुळे निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे आता काही लपलेलं नाही। आता पुढे अजून काय काय होतं ते बघा, पण राज्य पेटत ठेवायचं आणि जनतेच्या मूळ प्रश्नापासून ह्या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करायचं, मूळ प्रश्न डायव्हर्ट करायची, ही भूमिका सरकारची आहे। आणि त्याच्यामुळे भाजप महाराष्ट्र पेटवत ठेवणं भाजपला भाजपच्यासाठी कळायची गरज आहे का, असा हा प्रश्न आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। सत्तेमध्ये असून हे राज्य शांत का करत नाही, हा वाद मिटवत का नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर समजा न्याय प्रक्रियेमध्ये यांना आणायचं असेल, आरक्षण द्यायचं असेल, तर त्याला एकमेव पर्याय आहे जातीनिहाय जनगणनाच आहे। आणि जातीनिहाय जनगणना केली तर हे सगळे प्रश्न सुटतात। मी काल सांगायला राहिलो की छत्तीसगडच्या सरकारने त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना केली आणि त्या ठिकाणी आदिवासीचं आरक्षण वाढवलं, शेड्यूल कास्टचं आरक्षण वाढवलं, ओबीसींचं आरक्षण वाढवलं आणि ज्या काही या जाती आरक्षणाच्या प्रतिष्ठेत होत्या त्यांनाही आरक्षण दिलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे, हे विशेष आहे। मग राज्यामध्ये एवढं बहुमताचं सरकार आहे, आपल्याला स्वतःला सांगतात की आम्ही 3-3 इंजिन आहे, ते 3-3 इंजिन काय राज्याला आग लावायसाठी आहे, तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं।